दोनवेण्या एकदा सांगून कळत नाही गोष्टी तुला. म्हणालोय ना आता वर जो झोपा आता. दोन वेळ्या यापुढे ना तुला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी माझ्याशी बोलत जा. नात्याने आपण नवरा बायको आहोत, त्यामुळे तू मला आणि मी तुला विचारायला हवं. पण रे मला चला झोपूया आता, मी दमलोय. तसे उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचंय. कुठे? कुठे म्हणजे तू याच घरात राहतेस ना? हा घरातले तुला काही सांगत नाही, तुझ्या कानावर पडत नाहीत काही गोष्टी? तुम्ही चिडचिड का करताय? मला माहित असत तर मी विचारलं असतं का तुम्हाला? आपण उद्या सकाळी आपल्या फार्म हाऊस वर चाललोय लोणावळ्याच्या. अय्या म्हणजे आपण वर्षा सहलीला जातोय? काय मस्त वातावरण असेल ना तिकडे. मला तर नुसता विचार केला तरी भारी वाटत. वा ग्रेट, मग तू तुझ्या विचारातच फिरून ये, आम्ही ऍक्च्युअली जाऊन येतो. नाही मी येणार आहे. मागच्या वेळी मला यायला जमलं नव्हतं ना फार्म हाऊसला, मग आता मी येणार आहे. आणि मी आता पावसात पण भिजणार. मनसोक्त. सॉरी पावसात कोण भिजत? तुम्हाला नाही आवडत पावसात भिजायला? ही अजिबात नाही, उलट पावसात भिजणारी माणसं मला वेडी वाटत. मम्मी काय वेडी आहे का? नाही पावसात रसिक माणसं भिजतात. पावसात भिजणं म्हणजे ना मला आजाराला आमंत्रण देण्यासारखं वाटत. नाही पावसात भिजणं म्हणजे प्रतिकार शक्ती वाढव. प्रतिकार शक्ती असो. चला झोपूया, उशीर झालाय. मी काय पावसात वगैरे भिजणार नाहीये, झोपा. मिरचीचा ठेचा.